नमस्कार, माझं नाव श्रीमंत यशवंत हांगे. मला 2014 पासून मणक्याचा त्रास होता. इतका भयानक त्रास होता की मला 1 किलोमीटर चालताही येत नव्हतं. पण माझ्या मित्रांनी मला पुण्यामध्ये संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शैलेश हदगावकर आहे त्यांना जाऊन एकदा तुम्ही भेटा असं मला सांगितलं. त्यांचं ऐकल्यानंतर मी संचित हॉस्पिटलला 1 जून 2021 आलो. आल्यानंतर सरांनी माझा MRI आणि एक्सरे केला आणि बघितल्यानंतर सरांनी सांगितलं की सर तुमचं ऑपरेशन करावं लागेल. मी त्याच क्षणी निर्णय घेतला की ऑपरेशन करायचंच. म्हणून मी 1 तारखेलाच ऍडमिट झालो आणि 2 तारखेला माझी सर्जरी झाली. सरांनी एवढा आत्मविश्वास वाढवला होता की तुम्हाला काही होणार नाही, पुढं भविष्य धोके नाही उलट. आता तुमचं यंग वय असून तुम्ही एवढं आता तुमचं दुखणं क्लिअर होऊन जाईल. म्हणून मी पण ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला सकाळी 9 वाजता घेतलं, 2 वाजता बाहेर काढलं आणि 6 वाजता तर मला चालायला लावलं. मग एवढा कॉन्फिडन्स आला की आता आपण क्लिअर होणार, बरे होणार. सरांनी एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण केलेला होता आणि आज 2 जून 2021 साली माझं ऑपरेशन झालं आहे. आता मी सगळं करतोय, रानामध्ये शेतामध्ये काम करतो. प्रोफेशन माझं टीचर आहे, मी टीचिंग पण करतोय. टोटली दिवसभर टीचिंग करतोय, काही सुद्धा त्रास होत नाहीये. मी इतरांना आणि इतर लोकांना मी सांगतो की दुखणं अंगावरती काढू नका. तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, डॉक्टर शैलेश हदगावकर या सरांना घ्या, त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांना भेटा. एकदा तुम्ही त्यांचा MRI एक्सरे बघून सर तुम्हाला सगळं सांगतील की तुमचं दुखणं काय आहे आणि तुम्ही निश्चित बरे व्हा. डोळे झाकून संचित हॉस्पिटलमध्ये या आणि सरांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या, एवढं सांगेन. धन्यवाद.